एकीकडे कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर दुसरीकडे शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंग कदम बांडे यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. आत्ताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत अशी टीका कदम बांडे यांनी केली आहे. मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तामासाचा वारसदार आहे. 62 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही. गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता, जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे. मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही, मी शाहू महाराजांचा विचाराचा वारसदार आहे. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. नाही ते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार, सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003 त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्या मी धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळं इकडं मला वेळ कमी देता आला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.